भजन पुजन कीर्तन प्रवचन दशावतार शक्ती तुला नमन या कला माझ्या कोकणामध्ये आपण म्हणतो परशुरामाच्या शापित भूमी, परशुरामाची शापित भूमी असा सुद्धा उल्लेख या कोकण भूमीचा होतो. परंतु ती शापित भूमी नसून कलाकारांची खान आणि माणसाला माणुसकी आणि माणसाला प्रेम देणारी माणसं या कोकणामध्ये वास करतात. आणि अशा या पवित्र कोकणामध्ये आपला जन्म झाला. खरं तर या माझ्या सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार पांडुरंगाचं नामस्मरण भुवानीसुद्धा त्रितालमध्ये भजन घेतलं. हर हर सांब सदाशिव शंकर शिव भोला. छान मला प्रयत्न छान आहे तुमचे. मी तुमच्या भजनाला नाव नाही देणार. पांडुरंगाचं रूप या कलियुगामध्ये भुवानी सांगितलं. आपल्याला तरुण जायचं असेल तर नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. सत्य देता दोपर आणि हा कली या कलियुगामध्ये या मुंबई सारख्या धावत्या ठिकाणी धगधगत्या ठिकाणी या कलियुगामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी कोकण पर्यटन महोत्सव साजरे केले जातात. त्यांचा मुळात उद्देशच असा आहे की जेणेकरून आपल्या कोकणाची संस्कृती कुठेतरी परंपरा जपावी आणि त्यानिमित्तानं कोकणी माणूस हा एकत्र यावा. एकमेकाच्या सुखदुःखामध्ये एकमेकाला प्रेमाने एकत्र यावा हा उद्देश मुळात या कोकण पर्यटन महोत्सवात आहे. आणि ज्यांनी हे आयोजन केलेलं आहे हे दिशा प्रतिष्ठान आणि श्रीमान त्यांचे अध्यक्ष बाळा लाड यांच्यासाठी एकदा जोरदार काय वाटू माझी जोरदार. खरोबर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आता भजन म्हटल्यानंतर डबलबारी म्हटल्यानंतर एकमेकात बोला भया किंवा मागं काय बोलले नाही हा त्यांचा स्वभाव आहे. कलाकाराची जाण असणारा कलाकार म्हणजे उदय पारकर. आता मी काहीतरी मोठं म्हणून मी वरिष्ठ पुवा म्हणून तुम्हाला काहीतरी पुवा बोललो चुकून तर ते लोकांच्या मनोरंजना खातर असं समजून घ्या. कृपया याची नोंद असावी. काय डबल गाडी म्हटल्यानंतर एकमेका बोलावं आहे म्हणून बोलायचं लागतं नाही तर मला तर नसता. म्हणजे आपण समोरच्याला मान दिला तर तो समोरचा मान देणार नाही का? नाहीतर आमचं उदय पारकर सगळ्यात करतेच आहे. हल्ली युट्यूबला अजून पण जात का? समोरच्या मान दिल्यानंतर तर देतच, नाहीतर मग त्याच्या मानेवर बसत. म्हणून सुंदर रूपाचा अभंग घेऊया. पांडुरंगाचं रूप पंढरपूरची वारी. आता 12 तारखेला एकादशी आहे आणि 8-9 तारखेला लोक गाड्या भरून पंढरपूरला बुवा जाणार आहेत. त्याच्यामध्ये मी सुद्धा आहे. गेली 14 वर्ष पंढरपूरची वारी मी सोडत नाही. अगदी कोरोनाच्या संकटामध्ये सुद्धा मी पंढरपूरला गेलो. का? कारण चाले शरीर कोणाची असते कोण बोलवितो हरिविन. आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो. भगवंत आमच्याकडनं करून घेतो आम्ही त्याचे नोकर आहोत. माझी स्तुती उदय पारकर बुवानी केली की संगीत भजन रत्न कोकण रत्न भजन सम्राट विनोद चव्हाण बुवा. एवढा मोठा मी नाही आहे पण त्यांच्या मनाचा मोठेपणा बोल तुम्हाला धन्यवाद देतो. आयुष्यभर आपल्याला शिकायचं आपण विद्यार्थी आहोत. मी सम्राट मुळात भजन क्षेत्रामध्ये मानतो ते भजनमहर्षी कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा, परशुराम पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा, वामन खोपकर बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा या माणसांनी जे करून ठेवलं आमच्यासाठी त्यांचं ऋण आमच्यावर आहे. त्यांचं एवढं आम्हाला जमणार नाही पण निदान त्यांचं एवढं नाही पण निदान चारानं जरी आम्ही केला तरी आमचा जन्म सार्थ केला पाहिजे. म्हणून त्या गुणांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. याच मेघवाडीच्या मैदानामध्ये कोकण कलाभूषण चंद्रकांत कदंब आणि परशुराम पांचाळ बुवा यांच्या डबलबाऱ्या व्हायच्या आणि त्या बाऱ्या बाग्यांना आम्ही यायचो. लहान होतो पण त्या बाऱ्या बघून बघून आम्ही शिकलो. खरोखरच हे भजन महर्षी पुन्हा होणे नाही. या जगात 6 गोष्टी परत येणार नाही. नंबर 1 ज्ञानेश्वर माऊलींची समाधी. नंबर 2 जगद्गुरु तुकोबारा यांचं वैकुंठ गमन. नंबर 3
माझे छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येणार नाही. नंबर चार, हिंदू राष्ट्र आणि हिंदू धर्म कसा जगवावा हे शिकवलं या छत्रपतींच्या छावाने, तो माझा संभाजी महाराज पुन्हा जन्म नाही येणार नाही. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा होणे नाही. हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे पुन्हा होणे नाही. या गोष्टी पुन्हा होणार नाही. आणि कमी वयामध्ये एवढं सुंदर बोललं आणि आभार प्रदर्शन ज्यांनी केलं आणि भजन करणारे बुवा उदय पारकर बुवा, बुवा तुमच्यासारखे बुवा पुन्हा होणे नाही. एकदा टाळ्या वाजव. आणि ज्या पंडित कोकाच्या बुवा ज्यांनी 1000 रुपये तुम्हाला दिलेले आहेत, तुमचं वाटलं काय तुमचाच दिल्यानी, ते कधी माफात माफ करत नाहीत. पंडित कोकाटे बुवा यांनी 1000 रुपये आभार प्रदर्शनासाठी दिले. 100% मी पण आशा धरून आहे, कारण माणसाची आशा असते. जर तुमचं 1000 तर माझा 500 तरी नक्की, तुमची पत्रावर त्या ठिकाणी माझं दुरंत नक्की असणार. त्या कोकाटेसाठी काय वाटत काय बुवा, मागे स्वभाव एका देऊचे नाही तर एका सुद्धा मी देऊसारखं बोलतो करते, तो दिल्याशिवाय जाऊ शकत नाही असा एक माझा स्वभाव. आणि भजनामध्ये ज्याने पैसे दिले, भजनामध्ये ज्याने बक्षीस दिलं, त्याचे 5 पट अधिक होणार. म्हणून लक्षात ठेवा, जे बसलेले आहेत त्यांनी घेऊन राहा गरीब वांगा, तुमचे 5 पट होणार. पण वाईट कामासाठी, वाईट कामासाठी जर तुम्ही दिलात तर ते फुकट जाणार. आणि हरिनामामध्ये दिलेले बक्षीस हे फार महत्वाचं असतं. या ठिकाणी उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष श्री राजेंद्र कुडतरकर यांचा सामान्य कार्यकर्ता भरत रेडकर या माऊलींकडनं 1000 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. जोरदार टाळा वाजवा माऊली, जोरदार टाळा वाजवा. चुकून माझ्या शब्द तोंडातून आला 1000 रुपये 100 रुपये आलेले आहेत, म्हणजे पुढे येणार आहे. एकदा टाळा वाजवा जोरदार. हॅलो, कमी करून टाळा मॉनिटरला आवाज दे. हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी रूपाचा अभंग घेतो. पंढरपूरची वारी आता होणार आहे, पण कोरोनाच्या संकटामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देश थोडा थांबलेला, आणि तेव्हा पंढरपूरची वारी झाली नाही. या जगात आई वडिलांची सेवा करणारी माणसं फक्त दोनच आहेत, कारण आई वडिलांच्या चरणाशीच आपला भगवंत आहे. पंढरपूरला जाच असं मी म्हणणार नाही, त्याच्यापेक्षा घरच्या आई वडिलांची, जन्मदात्या आई वडिलांची सेवा करा. प्रत्यक्ष पांडुरंग तुमच्या दारी हे पुंडलिकाने दाखवून दिलं. म्हणून पुंडलिकाला कवरले हर विठ्ठल म्हटल्याशिवाय भजनाची सुरुवात होत नाही, याचं कारणच मला ते. म्हणून आई वडिलांची सेवा करा. पंढरपूरची वारी झाली नाही म्हणून या जगात दोन माणसं असे आहेत, आई वडिलांची सेवा नितांत करतात. एक माझा शेतकरी आणि माझा पंढरपूरचा वारकरी, एकदा काळ्या भागवण माऊली त्यांच्यासाठी. म्हणून ती वारी झाली ना आपण वारकरी त्या पांडुरंगाला कोरोनाच्या संकटामध्ये म्हणतोय बघा ऐका. विठ्ठल विठ्ठल नायो
Thank you.
Oh,